कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. कोरोना काळ मध्ये काय झालं हे सांगण्याचं काही फारसा अर्थ नाहीये, कारण की आपण स्वतः ते अनुभव केलेला आहे. ते अजून मागच्या 6 महिन्याचीच गोष्ट आहे. पण एक चार्ट मी तुम्हाला दाखवू इच्छितो, ते चार्ट बघून तुम्हाला कळेल की काय महत्व आहे आपला व्यवसायाचा. 11 करोड चा वर नोकऱ्या गेल्या कोरोना काळामध्ये. 5 करोड चा वर श्रमिक जे शहरामध्ये आणि मोठ्या गावांमध्ये काम करत होते उद्योगांमध्ये, ते परत गेले स्वतःच्या गावात. 50% उद्योग एका वेळी बंद झाले, पण त्यामधून अजून 50% अजून पूर्णपणे उघडलेले नाही. आणि आता पण जे चालू आहे ते फक्त 50-70% कॅपॅसिटीवर चालत आहे. आजच मी गुजरातला जाऊन आलो, तिकडे पण 2 इंडस्ट्रीज मध्ये गेलो होतो की काय चालू आहे, पुढे ते काय भावामध्ये कपास च्या गाठी रुईच्या गाठी घेणार आहेत, त्यांची सीझनचा काय प्लॅनिंग आहे, आपल्या शेतकऱ्यांसाठी काय आपण करू शकतो, त्याची जाणीव घेण्यासाठी मी त्यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो. खरीददाराला प्रत्यक्ष भेटून त्यांची डिमांड घेऊन हे मी फोनवर पण करू शकलो असतो, पण समोर बसून जे होऊ शकते ते फोनवर शक्य नाही. असंच आम्हाला तुमच्या शेतावर पण यायचं होतं. दरवेळी आम्ही येतो, आम्ही आणि आमची टीम, कॉटन गुरुची टीम, तर शेतामध्ये येते. उत्पन्न कसं वाढवायचं, गुणवत्तामध्ये कसं सुधार करायचं, आणि विपणन मध्ये कशी तुम्हाला मदत आम्ही करू शकतो, त्याच्यावर आम्ही खूप वर्षांनी आपला संगती जोडलेला आहोत. पण ते आता प्रत्यक्ष येणे यावर्षी तर शक्य नाही, म्हणून आम्ही तुमच्यासाठी कॉटन गुरु महाएफपीओ फेडरेशनची मेंबरशिप घेऊन आलो आहोत. आणि त्या मेंबरशिप मध्ये काय आहे, काय काय बेनिफिट होणार आहे मी तुम्हाला सांगणार पुढे. पण आता हे चित्र बघा, एकट्या कृती क्षेत्राचा 3.5% म्हणजे 3.5% विकास दर कायम. बघा सर्व लाईन लाल 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 आहे, म्हणजे मायनस मध्ये आहे, म्हणजे नुकसानीमध्ये आहे. इतके सारे उद्योग जे मोठे उद्योग होते भारताचे ते बंद पडले. आणि काय होते ते उद्योग, फायनान्शियल सर्व्हिस आहे, वीज आहे, इलेक्ट्रिसिटी, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आहे, मायनिंग आहे, खनन आहे, उत्पादन आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, व्यापार, हॉटेल, ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन, एरोप्लेन, ट्रेन तर अजून सर्व ठिकाणी चालू झालेलेच नाहीये. कन्स्ट्रक्शन आहे, बांधकाम मध्ये तर सर्वात जास्त नुकसान आहे. फ्लॅट कुठेही विकत नाही, प्लॉट जास्त कुठेही विकत नाही, लोकांकडे पैसेच नाही. सध्या सर्वात जास्त मंदी आली कन्स्ट्रक्शन मध्ये, आणि एकच उद्योग आहे जी हिरवा दिसतो. एक उद्योग आहे जे हिरवा दिसतो आणि ते हाय कृषी शेती. असा विपरीत काळामध्ये पण, कोरोना सारख्या महामारीच्या काळामध्ये पण कृषी हे एक उज्ज्वल पॉइंट आहे भारतासाठी आणि विश्वासाठी. हे कृषीने सिद्ध करून दाखवले आहे. आणि कोण करते कृषी? शेतकरी. तर शेतकरीला म्हणूनच कितीही त्यांचा आभार मानला, ते खऱ्या अर्थाने आमच्या हिशोबाने कोविड वॉरियर आहे. डॉक्टर तर आहेतच, पोलीसवाले पण आहेतच, पण शेतकरी पण आहे. या कोरोना काळामध्ये शेतकरीने कुठेही सुट्टी घेतलेली नाही. शेत कुठेही सोडू शकत पण नव्हता आणि त्यांनी सोडलं पण नाही. कितीही स्ट्रिक्ट कर्फ्यू असला तरी जेव्हाही 1-2 तासची वेळ त्याला सूट मिळाली, ते सरळ शेतीकडे धावला. आणि म्हणून रबी क्रॉप मध्ये पण आपण चांगलं उत्पन्न करून घेतलं. भाव कमी मिळाले आणि थोडा पावसामुळे नुकसान झाला, ते दुर्दैव आहे, पण मेहनत मध्ये कुठेही कमी नव्हती. आणि तसंच आपण खरीप क्रॉप मध्ये पण करून घेतलं आहे. आता फरक काय आहे, आपण जे क्रॉप घेतो, आपण जे पीक घेतो, त्याच्यामध्ये 2 पार्ट असते. एक असते निर्वाह पीक, एक असते नगदी पीक. निर्वाह पीक म्हणजे जे आपण खाण्यासाठी करतो, आपण खातो की दुसरे खाते, त्यांना निर्वाह पीक आपण म्हणू शकतो. याच्यामध्ये खूप सारे पीक आहेत आणि शेतकऱ्याला त्याच्यामध्ये खर्च कमी असतो, पण नफा पण थोडा लिमिटेडच असतो. मजदूरी निकल जाती है, उतनाही मिळता, त्याला म्हणतात निर्वाह पीक. आणि चांगला आहे, पण त्याच्यामध्ये सिंगल पिकिंग असते किंवा मॅक्झिमम 2 पिकिंग असते. तुम्ही मूंग बघा, तुम्ही सोयाबीन बघा,
एकच हार्वेस्ट होतो, दोन हार्वेस्ट होते बस मॅक्सिमम. त्याच्यामध्ये जर मिळाला तर चांगला मिळू शकतो, नाही मिळाला तर नुकसान पण होऊ शकतो. आणि यावर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला आहे. खूप दिवस पाऊस चालू राहिला, पाणी निघतच नव्हता शेतामधून. आमच्याकडे तर असे असे व्हिडिओ आहे आमचे शेतकरी ते की ते स्विमिंग करत होते शेतामध्ये, स्विमिंग 6 फूट पाणीमध्ये. कसं ते जाड वाचलं. त्यानंतर कापूस एक नगदी पीक. मी नाही सांगत की सर्वांनी कापूस घेतला पाहिजे, नाही नको घ्या तुम्हाला नाही पटत तर. पण जर तुम्ही कापूस केला आहे शेतामध्ये तर त्याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे की त्याच्यामधून तुम्हाला काय मिळू शकते. कशाला कापसाला नगदी पीक म्हणतात, कशाला पांढर सोनं म्हणतात, काय आहे त्याच्यामध्ये असं. आज जे एपीओशी आम्ही बोलणार आहोत त्या क्षेत्रामध्ये पण 40% कापूस आहे, 60% सोयाबीन आहे. शक्य आहे सोयाबीनवर फोकस जास्त आहे, हो दे, पण शेतकऱ्यांनी कापूस सोडलेला नाही. 40% खूप असते. महाराष्ट्रामध्ये 43 लाख हेक्टर मध्ये कापूस आहे, 20-22 लाख शेतकरी कापूस घेत आहे, खूप मोठं प्रमाण आहे. तर याला आपण इग्नोर पण करू शकत नाही आणि निग्लेक्ट पण करू शकत नाही. त्याचे दुर्लक्ष करणं म्हणजे घातक पुरवार होऊ शकते. कारण की एक लांब पीक आहे कापूस, 150-180 दिवसाचा पीक आहे. 3-4-5-8-9 वेचण्यापर्यंत तुम्ही 15 वेचण्यापर्यंत घेऊ शकता. तर किती चान्स तुम्हाला कापूस देतो. पहिली वेचणी फेल झाली, दुसरी फेल झाली, तिसरी दोघेही सक्सेसफुल झाली तरी पण तिसरी पेरणी तर तुम्ही घेऊ शकता केव्हाही. तर हा जे फोटो आहे ते कापूस आज काय भाव आहे बाजार मध्ये त्याचा तुम्हाला एक आयडिया देतो. ते फोटो परत दाखवा तन्मयजी. बघा, भारतामध्ये कापसाची जे निर्यात आहे ते कमी होत चाललेली आहे. ते या चार्टवर दिसत. तुम्ही 2015-16 बघा, 70 लाख गाठी. 2016-17 58 लाख गाठी. 2017-18 परत 70 लाख गाठी. 2018-19 42 लाख गाठी. आणि 2019-20 50 लाख गाठी. हेच आपण 2012-13-14 मध्ये 125 लाख गाठीचा निर्यात केलं होतं. जेव्हा कापसाच्या गाठीचा भाव 60,000 रुपये पर्यंत झाला होता आणि कापूस 8,000 रुपये क्विंटलला शेतकऱ्यांनी कोणीतरी विकलं होतं. त्यावेळी त्यांच्याकडे कापूस राहिला होता, त्यावेळी 7 वर्षा अगोदर 8,000 रुपये क्विंटल. तर असे चान्सेस कापूस देऊ शकतो, दुसरा कोणताही पीक इतके चान्स देत नाही. आणि पण हे तुम्ही बघा की आपला निर्यात कमी होत चाललेला आहे आणि भारताचा कापूस विश्वमध्ये आजच्या तारखेमध्ये सर्वात स्वस्त आहे, कमी दराचा आहे. तुम्ही जर एक उदाहरण तुम्हाला दिलं तर जर ऑस्ट्रेलियाचा कापूस 83 रुपयामध्ये विकला जातो किलोला, तर अमेरिकेचा कापूस 75 रुपयामध्ये विकला जातो, आफ्रिकाचा कापूस 73 रुपयामध्ये विकला जातो, ब्राझील तर कापूस 70 रुपयामध्ये विकला जातो, भारताचा कापूस 66 रुपयामध्ये विकला जातो. हे मी गाठीचे भाव तुम्हाला सांगतो, एक अंदाज तुम्हाला देतो. हे सेंट अमेरिकन डॉलर मध्ये भाव दिलेले आहेत, पण एक तुम्हाला अंदाज घेण्यासाठी मी तुम्हाला रुपयामध्ये सांगतो. तर कुठे ऑस्ट्रेलिया 83 रुपये किलो आणि कुठे भारत 66 रुपये किलो, इतका फरक मध्ये तर हा कापूस किती विकला पाहिजे. पण निर्यात कमी होत चाललेली आहे. क्या कमी रह गई देखो और सुधार करो, ही कविता आपण आठवली पाहिजे. कुठे कमी आहे, काय कमी आहे, आपलं उत्पन्न कमी आहे कळते, आपली गुणवत्ता मध्ये किती फरक आहे. हे कुठे 83 रुपये किलो आणि कुठे 66 रुपये किलो. अमेरिकेचा कापूस आपल्यापेक्षा शॉर्ट आहे, छोटा तारीचा आहे, तरी पण 75 रुपये किलो आणि भारत 66 रुपये किलो. का 10 रुपयाचा आणि 15 रुपयाचा असं फरक आहे. आणि हा फरकच समृद्धीचा कारण आहे. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये कापसाच्या शेतीमध्ये समृद्धी कशाला आहे. तुम्ही बघा तिथला शेतकरी काय करतो. समृद्धी अशीच येत नाही. त्यांनी फोकस केलाय, त्याला एक्झॅक्टली माहिती आहे त्याला क्या काय करायचं आहे. त्यांनी व्यवसाय शिकला आहे आणि तो व्यवसायी बनला आहे, व्यापारी बनला आहे
आणि त्या व्यापारी माणूस जे आहे त्याला मानसिकता आहे ते त्यांनी जाळून शेती ते करत आहे आणि चांगल्या भावामध्ये विपणन करून घेत आहे. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. आपल्याला कोण थांबत? कोण कहता है कि आप नहीं कर सकते? आपके सिवा तो कोई नहीं कह सकता. सिर्फ आप ही हैं जो सोचते हैं कि ये होना चाहिए, पर आप ही हैं जो सोचते हैं कि ये नहीं हो सकता है. मला 83 रुपये नको, मला 66 रुपये ओके आहे. तर रडायचं कशाला? आणि जर 83 रुपये मिळू शकते किलोला तर सोडायचं कशाला? तर कसे मिळू शकतील ते 83 रुपये आपल्याला? आपला कापूस विश्वमध्ये सर्वात उत्तम आहे. जर गुणवत्तेची गोष्ट आपण केली, शेतामधून आलेला कापूस. प्रॉब्लेम कुठे आहे? शेतानंतर जे आहे त्याच्यामध्ये आपण कंटॅमिनेशन ऍड करतो, काडी कचरा ऍड करतो. ऍड करत नाही म्हणजे आपण लक्ष देत नाही. त्याच्यामध्ये पाणी येते नंतर आणि कापूस खराब होऊन जातो, त्याचे डिस्काउंट होऊन जाते आणि आपल्याला नुकसान होते. कितीही कापूस मध्ये काहीही नुकसान झाला, सर्वात जास्त नुकसान शेतकऱ्यालाच होणार आहे. गुणवत्तेमध्ये तुम्ही फायदा करून दिला तर थोडा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे, पण जर गुणवत्तेमध्ये नुकसान करून घेतला तर सर्वच नुकसान शेतकऱ्यांवर येणार आहे. व्यापारी कुठेही नुकसान सहन करणार नाही, तर तुमचा वर टाकणार आहे. हे तर तुम्ही मनात बसून घ्या एकदम आणि तुमचा अनुभव बघा. थोड्या भी कपास में फरक आया कि आपका कितना कटिंग हो सकता है और कितना कटिंग हुआ है. सरकार करेगा ये मापदंड है, 8% ते 12% दर नमी आली कापूस घेऊ, 13% आला रिजेक्ट घरी जा. व्यापारी करेगा इतने से इतना आया इतना कटिंग होगा, इतने से इतना आया इतना कटिंग होगा. कटिंग 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 काय आहे? कसं जमते तुम्हाला हे कटिंगचा व्यापार? कशाला करायचं असं कटिंगचा व्यापार? का नाही आपण ते जाणीव करून घ्यायची की काय पाहिजे खरीददाराने, तसंच माल बनवून जायचं त्याच्याकडे. कोण थांबवतो तुम्हाला? तुम्ही दर्जीकडे गेला, त्याला शर्ट दिलं, ते शर्ट शिवून दे. जेपर्यंत ते शर्ट तुमचा माप तर शिवून देत नाही, तुम्ही सोडणार आहे का त्याला? आणि त्यांनी असंच सांगितलं माझ्याकडून दुसरं काही होत नाही, तर काय तुम्ही त्याचे शिवण्याचे पैसे देणार आहात त्याला? नाही देणार. तुम्ही सांगला मला जसं पाहिजे तू दिला नाही, मी नाही देऊ शकत तुला पूर्ण पैसे, के पैसेच नाही देणार. ठेव तुझा शर्ट आणि मला शर्ट पण नको आणि पैसे पण द्यायचे नाही, असं रागाने आपण सांगतो की वाक्य. तर खरीदाराचं पण मानस समजा, ते आपल्याला असं सांगू शकते मुझे जो जी आप नहीं दे रहे हैं, मैं जो बार बार मांग रहा हूँ आप नहीं दे रहे हैं, तो मैं आपको एक भी रुपया ज्यादा क्यों दूं? और मैं भी पैसा कमाने के लिए व्यापार कर रहा हूँ. तर हे सर्व गोष्टी लक्षात ठेवून आणि FPO आणि शेतकरी आता मध्ये जिथे गॅप आहे, बिझनेस नाही, कमी बिझनेसचे अटॅचमेंट आहे, हे गॅप फिल करून आणि FPO आणि खरीददार त्याच्यामध्ये जे गॅप आहे ते गॅप फिल करून, तुम्हाला पैसे पाहिजे, तुम्हाला तंत्रज्ञान पाहिजे, तुम्हाला ट्रेनिंग पाहिजे, तुम्हाला मंडीचे भाव पाहिजे, तुम्हाला खरीददार तुमच्या दारावर पाहिजे, तुम्हाला वेळेवर पेमेंट मिळायला पाहिजे, तुम्हाला अवजार पाहिजे, चांगले बियाणे पाहिजे, स्वस्त बियाणे पाहिजे, वेळेवर तुम्हाला खत पाहिजे. हे सर्व स्वतः मिळणार नाही. तर हे गॅप आम्हाला क्लिअर दिसलं आहे आणि खूप साऱ्या FPOनी विनंती केली म्हणून निर्माण झालाय कॉटन गुरु महा FPO फेडरेशनचा. एक संस्था आहे ज्याच्यामध्ये FPO मेंबर आहे, शेतकरी पण मेंबर आहे, खूप सारे मेंबर अजून जोडलेले आहे, अजून खूप साऱ्या मेंबरांना आम्हाला जोडायचं आहे. फक्त 1.5 महिन्यासाठी आम्ही हे स्कीम राबवली आहे की जे 30,000 रुपयाची मेंबरशिप आहे आमची वार्षिक मेंबरशिप, ते आम्ही 1,000 रुपये मध्ये देणार आहोत. फक्त 1 महिन्यासाठी. टेक इट ऑर लीव इट, पाहिजे तर घ्या नाही तर सोडा. हे जे गॅप आहे, गॅप आपण पूर्ण नाही केलं तर आपली खरीफ सीझन अशीच निघून जाणार आहे. कापसामध्ये पैसे कमवण्याचा नंतर तर दुसरा टप्पा दुसरा वर्षी येणार आहे. आणि वेळेवर कोणाला विकायचं, किती विकायचं, काय भावानी विकायचं, किती ठेवायचं, हे कोण सांगणार आहे? हे सर्व तुम्हाला ॲपमध्ये, कॉटन गुरुच्या ॲपमध्ये हे सर्व मिळणार आहे. बाजाराची कल मिळणार आहे, बाजाराची चाल मिळणार आहे, जोखीम व्यवस्थापन मिळणार आहे,
आता वेबिनार मध्ये पण आम्ही हे तुम्हाला सांगू, पण हे सर्व कंटिन्यूअस कोण सांगणार आणि एक फोन पे सब माहिती कोण आपको देने वाला है, तर ये ऍप दे सकता है. तर याचा आपण अजून डिटेल मध्ये जेव्हा तुम्हाला पाहिजे आपण अजून बोलू शकतो. पण आमचं तुम्हाला हे आवाहन आहे की हे जर तुम्ही या वर्षी नाही करून घेतले, तुम्ही रबी क्रॉप मध्ये नुकसान केलेलं आहे आम्हाला कळते. तुम्हाला बियाणं आणि खत चांगली वेळेवर मिळाली नाही हे पण आम्हाला ठाऊक आहे. आणि या वर्षी खरीफ क्रॉप मध्ये तुम्हाला कापसाशिवाय दुसरा कोणताही मोठा पर्याय नाही हे पण आम्हाला ठाऊक आहे. तर याचा फायदा आपण घेऊ शकता की नाही. आणि रबी क्रॉप साठी आता तुम्हाला चणा पेरायचा असेल, दुसरं काय पण तुम्हाला पेरणी करायची असेल, पैसे तर पाहिजे की नाही, बियाणं घ्यायचं आहे तुम्हाला, खते घ्यायचं आहे, खूप चांगलं पाणी पडलेलं आहे, खरीफ मध्ये नुकसानी आहे, रबी मध्ये तर अजून तुम्हाला संधी आहे, पैसे येणार कुठून, कापूस विकून, सोयाबीन विकून, कोणाला विकायचं, केव्हा विकायचं, काय भावाने विकायचं, ये ॲप आपको बताएगा, राईट.